क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवला, अत्यंत मोठ्या संघाला परास्त केलं, म्हणजे आई इलेव्हन संघाला परास्त केलं, ते म्हणजे सुभाष इलेव्हन संघाने, आणि क्वार्टर फायनल मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. या सामना आपण बघणार आहोत, पुढील सामना दुसऱ्या विरुद्ध दुसरा सामना कुठला संघ. सुभाष इलेव्हन संघाला मात्र क्वार्टर फायनल मध्ये सामना करेल, सामोरे जाईल. सामना इथे निश्चित अस्तित्वाची लढत असणार आहे साई आश्रय विपक्ष श्री गणेश या दोन संघांमध्ये. तर पंचांना विनंती असणार आहे, आपण ताकीद द्यायचं आहे, घाई करायची आहे जरा. सामन्यांना उशीर झालाय अगोदरच तुर्तात, आज कारण व्यावसायिक खेळाडू आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू. मात्र इथे अप्रतिम खेळ सादर करताना तितकीच दर्जेदार स्पर्धा आपण बघतोय. लाख रुपये पारितोषिक असलेली लाख मोलाची स्पर्धा, अंधार चषक 2017. वैयक्तिक पहिलं संघाचे पहिले षटक घेऊन येते गोलंदाज रोहित, सामोरे जाते शाहिद. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या चेंडूचा कुठले संपर्क होत नाही आहे. चेंडू सरळ यष्टी रक्षक जातात विसावतोय, निर्धाव चेंडूची सांगता. रोहित पुन्हा एकदा पुढील चेंडू, सामना करतोय फलंदाज शाहिद. इतका चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. शाहिदने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता, त्याला मात्र इथे शांत ठेवण्यात आलंय रोहितच्या मार्फत. पॉवर प्लेचं षटक चालू आहे, हाणामारीचं षटक, मात्र ती हाणामारी पाहायला मिळाली नाहीये अजूनपर्यंत. पुन्हा एकदा दिल स्कूप, मात्र इथे प्रयत्न यशस्वी ठरलाय. चेंडू बॅक ऑफ द विकेट खेळून काढलाय, चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स टू बाउन्स सी मारे शिपार, चौकार चार धावा. चार ने आपलं वैयक्तिक आणि सांगेगुडीला उघड प्राप्त करून देतो शाहिद. पुढील चेंडू रोहित याचा पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज शाहिद. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खेळ, त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय, अप्रतिम दर्जेदार फटका, चेंडू सीमारे शिपार, चौकार चार धावा. दोन चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या दफळकावर लगावली गेली आहे 8 धावा. तर पहिल्या दोन चेंडूंवर शांत ठेवण्यात आलं होतं शाहिद सारख्या फलंदाजाला. तर दोन चेंडूंवर सातत्याने रिपीट रिप्ले पाहायला मिळतोय, कारण दोन्ही चेंडू दिलस्कूपच्या माध्यमातून बॅक ऑफ द विकेट घेऊन काढले. चेंडून दोन चेंडूंवर मात्र दोन चौकार लगावले जात आहेत आतापर्यंत. धावसंख्या पाहायला मिळते पहिलं षटक प्रगतीपथवर असताना 8 धावा रोहित. पुढील चेंडू सामना करतो पुन्हा एकदा शाहिद. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका, नेत्रदीपक फटका, पुस्तकी फटका पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, मात्र क्षेत्ररक्षक तितक्याच सप्लायने धावतोय आणि चेंडू फील्ड करेल. तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट, धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या दफडकर पाहायला मिळते 10 धावा पहिल्या षटकाच्या खेळ प्रगतीपथवर असताना. बघतोय रोहितचं षटक मार्ग असतंय, पॉवर प्लेचं षटक आहे, क्षेत्ररक्षण बंधनकारक आणि तितकीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते शाहिदच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑन रिजन मध्ये, तोपर्यंत चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब थ्रो. चेंडू जर डायरेक्ट गोलंदाजाच्या हातात आला असता मात्र धावबाची संधी निर्माण झाली होती. मात्र 2 धावा कम्प्लीट, धावसंख्येत 2 ने भर पडते. पहिले षटक संपते, पहिल्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या धावफटकावर पाहायला मिळते बिनगडी बाद 12 धावा. डीजे डीजे. तर स्ट्राइक मिळते फलंदाज सुमित ढेकळे. टेनिस क्रिकेट विश्वात ज्याचा दबदबा निर्माण केलाय ज्या फलंदाजाने, स्वर्गीय रतनबुवा चषकचा चॅम्पियन संघ, दादा संघ, हा विनर स्पोर्ट संघ पण बघतोय मैदानात. सुमित ढेकळे टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली म्हणून ओळखला जाणारा, मोठे फडके याच्या बॅट मधून येताना आपण नेहमीच पाहिलेत.
डावखुरा अत्यंत घातक आक्रमक फलंदाज सुमित ऑन स्ट्राईक. कारण पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं कुठलाही सामना न करता फलंदाज धावबाद झाला होता, तर त्या सामन्याची भरपाई ते करेल का पाहूया. तर वैयक्तिक पहिलं षटक सांगीकडील दुसरं षटक आतण्यासाठी जॉन्सन चा वापर केला जात आहे. सामन्याकडे फलंदाज सुमित, तर इथे थोडीशी लाईन खराब आहे, पंच आमच्याकडे दर्शवत आहेत. ऑपस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू पीच होतोय, स्वैर चेंडूचा मारतोय, अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते 13 धावा. नक्कीच सुमित या स्पर्धेमध्ये अजून एकही चेंडू खेळून काढले नाही आतापर्यंत सुमितने. तर ज्या सुमितच्या मनगडीची ताकद आपण नेहमी बघितली आहे. पुढील चेंडू जॉन्सन सामना करतोय सुमित, चांगला फटका ऑफ साइडला, फुल टॉस होता, लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू फील्ड होईल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडते आणि या स्पर्धेमध्ये आपला अकाउंट ओपन करते 2 धावेने. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीवर असताना जॉन्सन पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय फलंदाज सुमित डेकाय. मोठा फटका ज्याच्या ताकदी मनगटी ताकदीचा वापर करतोय सुमित डेकले, चेंडू सीमारेषे पार षटकार 6 धावा. मनगडीतील ताकद इथे साध्य करताना दाखवतोय तो म्हणजे सुमित टेकळे. पुढील चेंडू जॉन्सन याचा, सामना केला पुन्हा एकदा सुमित, पुन्हा एकदा एक मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय, चेंडू थांबणार नाहीये, धावांचा वेग वाढवला जातोय, धावसंख्या धावफलकावर लागली तब्बल 27 धावा. ज्या सुमितला मात्र सूर गवसला नव्हता पहिल्या सामन्यात, कारण एकही चेंडू खेळ न खेळता बाद झाले होते, तो सुमित मात्र इथे आक्रमक रूप धारण करतोय. 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेत. तिसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र तितकाच वेगवान चेंडू, तितकाच अचूक टप्प्याची हाताळणी केली जाते जॉन्सन कडून. तर 2 षटकार लागल्यानंतर कमबॅक करताना दिसतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर जॉन्सन. निर्धाव चेंडू जी सांगता, धावसंख्या कायम, धावपळकावर 27 धावा. तर पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर साई आश्रय संघ 35 धावांवर सिमटला गेला होता हा संघ, 36 धावांचं माफक लक्ष ठेवलं गेलं होतं. चांगला फटका ऑफ साईडला, लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, चेंडू फील्ड होतोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव. तर 2 षटकार लगावल्यानंतर कशारित्या कम बॅक करावं याचं चांगलं प्रदर्शन दाखवतो हा गोलंदाज जॉन्सन. धावसंख्या देखील भर पडते, धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 28 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीवर असताना अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते या साई आश्रय संघाकडून. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला होता, मात्र तो आपल्या गोलंदाजीच्या जोरावर साई आश्रय संघाने जिंकून काढला होता. तर एका बाजूला आपण बघतोय चेंबूर विभागातील खेळाडू श्री गणेश 11 संघ तितकाच ताकदवर खेळ संघ आपण बघतोय. पुढील चेंडू जॉन्सन याचा, सामना करतोय फलंदाज शाहिद. मोठ्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल या 2 फलंदाजाचा. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, शॉर्ट ऑफ गुड लेंथला चेंडू टप्पा पडतोय, पंच आमच्याकडे वळतायत, खून करतायत, स्वैर चेंडू, दिशा खराब आहे, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पडतोय, आउटसाइड दिले एक्स्ट्रम डिलिव्हरी, पंच खून करतात, स्वैर चेंडू मारतोय. अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळते आपल्याला 29 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना मोठ्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल या साई आश्रय संघाचं, कारण सुमित डेकले, शाहिद शेख असे अत्यंत नावाजलेले खेळाडू त्या संघामध्ये. चांगला चेंडू, चेंडू टप्पा पडल्यावर लो राहिला होता, तर चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता, षटक संपतंय दुसरं, दुसऱ्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या लगावली गेली, धावपळकावर बघू शकता पण 29 धावा. डीजे
सामना थांबवायचा 2 मिनिटं पंच. 4 षटकांचा सामना आहे, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. सॉरी, चालू करायचं आहे कारण आमचं 12वा खेळाडू ते सांगत होता तोच रोहित आहे ज्याने हा पहिला षटक हाताळला होता, तर चुका होत आहेत. तुमच्यांचं मी माफी मागेन. सामना सुरू करायचा आहे. रोहित वैयक्तिक पहिलं संख्या देतील दुसरं षटक हाताळण्यासाठी, तिसरं षटक हाताळण्यासाठी. तितका चांगला फटका ऑनसाईडला खेळून काढला, चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र कॉल नाकारला गेला सुमित कडून. धावसंख्येत एकने भर पडते, धावसंख्येचा प्रकार पाहायला मिळते 30 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना मोठ्यात मोठी धावसंख्या उभारली जाईल नो डाऊट, कारण तितकेच क्षमतेशील फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. सलामीची जोडी अजूनही उपस्थित आहे, शाहिद आणि नॉ सेकंडवर बघतोय सुमित ढेकळे याला. पुन्हा एकदा रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करतोय फलंदाज शाहिद, कल्याण शहाड परिसरातील हा खेळाडू. त्याच्या माध्यमातून व्यावसायिक खेळ आपण कित्येक वेळा पाहिला. विनर स्पोर्ट्स नालासोपाराचा हा संघ इथे साई आश्रय नावाने खेळतोय. चांगला चेंडू खोलवर टाकलेला, टप्पा ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझनमध्ये, तोपर्यंत एकच धाव. चूक टप्प्याची हाताळणी आतापर्यंत केली जाते म्हणजे गोलंदाज रोहित कडून कुठल्याही प्रकारचा बॅटचा फेस ओपन करून देत नाही आहेत, सातत्याने यॉर्कर लेन डिलिव्हरी करतायत. पुढील चेंडू रोहित याचा, सामना करतोय फलंदाज सुमित. डेड बॉल आमच्याकडे खून करतायत थोडस. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज रोहित, सामना करतोय फलंदाज सुमित. चांगला चेंडू, तितकाच मोठा फटका, मनगडी ताकीचा वापर मात्र झेल सुटणार नाहीये. अचूक झेल टिपतोय क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद मोठा धक्का साई आश्रय 11 संघाला. सुमित ढेकळे बॅक टू पवेलियन. डीजे सुमितच्या खेळीचा अंत होतोय. मागच्या षटकामध्ये बहरदार 2 षटकार ठोकले होते. सुमित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र लॉंग ऑनला तितकाच चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षक समीरने. चूक केली नाही, मोठा धक्का साई आश्रय संघाला. सुमित बॅक टू पेवले, नवीन फलंदाज येताना मैदानात बघतोय आकाश. सामना करतोय गोलंदाज रोहित याचा. पुढील चेंडू, सामना करतो नवीन फलंदाज आकाश. चांगला चेंडू, गुड लाईन स्पॉट वर चेंडू टप्पा पडला. चेंडू हवे ते पंचांकडे अपील केली जाते आहे. चेंडू मात्र हाताला लागून उसळी घेतोय. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्येत एकने भर पडते, धावसंख्येत फलकावर पाहायला मिळते 32 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण बघतोय हा सामना. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, साई आश्रय 11 विपक्ष श्रीगणेश 11 या दोन संघांमध्ये. पुढील चेंडू श्रीगणेश,
जॉन्सन सामना करतो शाहिद चांगला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. तर खराब थ्रोची फेकी जिथे एक धाव होती तिथं दुसरे धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद धावबाद होतोय. शाहिद बॅक टू पवेलियन. अजून एक मोठा धक्का साई आश्रय इलेव्हन संघाला. डीजे कामगिरी करताना बघतोय. हा गोलंदाज रोहित ज्याने सलामीची जोडी फोडली आणि दोन्ही फलंदाजांना तंबूत पाठवण्यात यशस्वी ठरला. हा गोलंदाज रोहित अप्रतिम षटकाची हाताळणी करतोय. आतापर्यंत धावा खर्च केला तर 4 आणि 2 गड्यांना बाद करून दिलाय. पुढील चेंडू षटकातील शेवटचा चेंडू रोहित याचा. सामना करतोय नवीन फलंदाज अख्तर शेख उर्फ अक्कू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केले जात आहे. पंचांचं बोर्ड आकाशाकडे आणि अजून एक धक्का. अख्तर बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. दोन षटकांमध्ये असं वाटलं होतं की मोठ्यात मोठी धावसंख्या उभारली जाईल या साई आश्रय संघाकडून. मात्र तिथे रोख लावण्यात यशस्वी ठरला गोलंदाज रोहित ज्याने अप्रतिम षटक हाताळलं. 4 धावा खर्च केला आणि 2 गडी बाद करून दिले आणि 1 तिसरा गडी म्हणजे धावबादच्या स्वरूपात बाद करून दिला. धावसंख्या 3 षटकाच्या संपतीनंतर पाहू शकता फडकावर फक्त आणि फक्त 33 धावा. 4 धावा खर्च केल्या. 11.00 सरासरी राखले आतापर्यंत या मैदानात साई आश्रय संघाकडून. नवीन फलंदाज बघतोय पण मैदानात जाताना मुन्ना वैयक्तिक पहिलं सांगितलं. चौथं शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. प्रवीणचा वापर केला जात आहे. स्लॉग ओव्हरचा मारा असणार. मोठ्यात मोठे फडके खेळण्याचा मानस असेल तो म्हणजे या दोन फलंदाजाचा. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय आकाश 3 क्रमांकाचा खेळाडू. तर एकीकडे मुन्ना 5 क्रमांकाचा खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडवर आपण बघतोय सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज रोहितच्या मार्फत. पहिलं षटक हाताळलं रोहित याने तब्बल 12 धावा खर्च केलं. मोठा फटका अप्रतिम फटका. चेंडू थांबणार नाही या सीमारेषेपार षटकार. 6 धावा. पाहिलं तर पाहिलं गेलं तर चेंडू खराब नव्हता. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. मात्र तितकाच सुंदर फटका थोडं बॅकफूटवर गेला आणि हेलिकॉप्टर पद्धतीने हा षटकार लगावला गेला. 7 आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या दाफलकर पाहायला मिळते. 39 धावा. पुन्हा एकदा प्रवीण सामना करतोय. फलंदाज आकाश पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळतोय. व्ही झोन मध्ये बॉलरच्या डोक्यावरून गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळून काढलेला फटका. तर एकच धाव लाभेल. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीपमध्ये. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत आपटकर पाहायला मिळते. 40 धावा. चौथं षटक स्लॉगवरचं षटक प्रगतीवर असताना पुन्हा एकदा प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज होतं. सामना करते नवीन फलंदाज मुन्ना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मुन्ना. मात्र बॅटचा चेंडूचा कुठल्या संपर्क होत नाहीये. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातो आकाश. मात्र मुन्ना बाद धावबाद होतोय आणि अजून एक धक्का या साई आश्रय 11 संघाला. मुन्ना बॅक टू पवेलियन. अरे आमच्या बायांना छंद घेतला. अरे आमच्या बायांना छंद घेतला. आमच्या बायांना छंद घेतला.
किंवा डीजे, तर स्पर्धेचा अंतिम दिवस अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. आमदार चषक 2017 आमचे चेतन दादा गीते यांच्या आयोजकाखाली ही स्पर्धा पार पडते आहे. तसेच विद्यमान आमदार माननीय श्री किसनजी कतुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडते. अप्रतिम चेंडू पंचांकडे अपील केली जाते आहे. LBW ची मात्र पंच कुठल्याही प्रकारे अपील उचलून धरत नाही. लेगबाईसचा इशारा येतोय. लेगबाईसच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या देखने भर पडते. धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळते. 41 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती प्रदर्शन. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. या स्लॉग ओव्हरचा मारा. 2 चेंडू शिल्लक, शेवटचे 2 चेंडू. मात्र मोठ्यात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज बघतोय आपण. सुहास पुन्हा एकदा प्रवीण सामना करतो. सुहास लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू चेंडू खेळून काढलाय. काही काळ चेंडू हवेत होता, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत चपलाईच्या चित्त्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या धावफटकार पाहायला मिळते. 43 धावा. मात्र षटकार लगावल्यानंतर आपल्या पहिल्या चेंडूवर प्रवीण कमबॅक करताना दिसतोय. पुन्हा एकदा प्रवीण. पुढील चेंडू सामना करतो फलंदाज सुहास. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील तितकाच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट आहे. थोडस थोडा काळ चेंडू हवेत होता. चेंडू ट्रॅव्हल तो मिड विकेट रिजन मध्ये. बघता बघता मात्र 2 धावा कंप्लीट होत नाहीयेत. फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर गडीबाद होतोय सुहास. बॅक टू पवेलियन. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. 44 धावा आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. ते म्हणजे श्री गणेश 11 संघासमोर. डीजे डीजे. तर राजेंद्रदा घोरपडे आणि सूरज मोठे इथे निरोप घेतात. मात्र त्यांचं मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी काढलात, त्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे. तर वळ्यात चालू सामन्याकडे. चालू सामना रंगतोय. साई आश्रय विपक्ष श्री गणेश 11 या 2 संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना साई आश्रय संघाने तब्बल 10 कुठून काढल्या. धाफळकावर बघितलं पण 11 सरासरीने 44 धावा आणि येणारे 4 षटक 24 चेंडूंमध्ये 45 धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. ते म्हणजे श्री गणेश 11 संघासमोर. तर पाहूयात येणारे 4 षटक जिंकण्यासाठी मात्र 45 धावांची गरज. डीजे
धन्यवाद डीजे. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच आपण ताकीद द्यायची आहे खेळाडूंना. कुठल्या प्रकारचा उशीर करू नका. सामन्यांना उशीर झालाय. आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बघतोय. साई आश्रय विपक्ष श्री गणेश इलेव्हन दोन संघांमध्ये. तर येणारे 24 चेंडू 4 षटक जिंकण्यासाठी मात्र 45 धावांची गरज आहे. तर आमचे डेकोरेटर्स कोणी इथे असतील त्यांनी कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. प्रकाश पर्टोले श्री गणेश डेकोरेटर्सचे कोणी सदस्य इथे किंवा कामगार इथे असतील त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. वेळेदरम्यान चालू सामन्याकडे. चालू सामना रंगतोय. साई आश्रय 11 विपक्ष श्री गणेश 11 या दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना साई आश्रय संघाने 4 षटकांमध्ये तब्बल 44 धावा कडून काढल्या आणि 45 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. टार्गेट सेट केलं गेलं ते म्हणजे श्री गणेश 11 संघाला जिंकण्यासाठी. येणारे 24 चेंडू 45 धावांची गरज असताना पहिला गोलंदाज येतोय अजय सरोज उर्फ बच्चा वापर केला जातोय पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक पल्व संघटित पहिले षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय तो म्हणजे बच्चा. तर सलामीची जोडी आपण बघतोय मैदानात. स्ट्राईक एंडवर पप्पू नॉन स्ट्राईक एंडवर सोनू. चांगला फटका मोठा फटका चेंडू मात्र सी मारे शिपार षटकार 6 धावा. माननीय श्री गणेश भोपी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. मंडळतर्फे हार्दिक स्वागत. तर पहिल्या चेंडूवर मात्र इथे आगाज करतोय पप्पू अप्रतिम फडका. चेंडू सीमारेषे पार फेकून दिलाय 6 धावांसाठी. धावसंख्येचा फटकार पाहायला मिळते 6 धावा. 45 धावांचं पाठलाग करताना दिसतोय हा साई गणेश श्री गणेश संघ. तर मात्र इतका चांगला फटका चेंडू फील होतोय कव्हर सीझन मध्ये. तोपर्यंत 1 धावेवर समाधान. धावसंख्येत इकडे भर पडते. धावसंख्येचा फटकार पाहायला मिळते 7 धावा. बच्च्याच्या पहिल्या चेंडूवर मात्र इथे चेंडू फेकून दिला होता सीमारेषे पार षटकार आणि षटकाराने आगाज केलं या पारीचं या 17 कारण 24 चेंडूत 45 धावा हव्या होत्या. पुन्हा एकदा मोठा फटका सोनू याच्या बॅटमधून चेंडू थांबणार नाही. या 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार 4 धावा. धन्यवाद. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 खर्च केल्या जातात त्या अजयच्या माध्यमातून. अजय उर्फ बच्चा इथे थोडस महागड ठरतोय. 3 चेंडूंवर मात्र तब्बल 11 धावा खर्च करतो. पुढील चेंडू सामना करतोय फलंदाज. आता मात्र शॉट ऑफ गुड लेंथ डिलिव्हरी अतिशय चांगला चेंडू. तितकीच चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळतंय आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम दफलकर बुक्सित 11 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुड लेंथ डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न होता तर तितकासा चांगला संपर्क झाला नाही बॅटचा. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो गली रिजनमध्ये माफ करा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. तोपर्यंत चेंडू फील होईल. तोपर्यंत 1 धाव कम्प्लीट. धावसंख्या देखील भर पडते. धावसंख्या दफलकर पाहायला मिळते 12 धावा. पहिला षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचे षटक आहे क्षेत्ररक्षण बंधनकारक आहे. तर तशीच अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार आणि षटकार लगावल्यानंतर कम बॅक करताना दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज बाद होतोय. पप्पू बॅक टू पवेलियन.
कौतुक करेन मी डीजेच, कारण गेले 3 दिवस मात्र इथे चांगली चांगले संगीत सादर करताना दिसतोय आणि मनोरंजन करताना दिसतोय आमच्या प्रेक्षक वर्गाचं. मात्र सामना चालू, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पहिल्या षटक संपताय, पहिल्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या धावपळकार लगावली गेले 12 धावा. वैयक्तिक पहिल्या संघटित दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय, वेगवान गोलंदाज एम्ब्रोज. तर दुसऱ्या षटकामध्ये एम्ब्रोजचा वापर केला जात आहे, एका वेगवान गोलंदाज. ठाण्यामधील हा एक नावाजलेला खेळाडू. आपलं वैयक्तिक पहिलं संघटनेतील दुसरं षटक तितकाच चांगला चेंडू, वुडलँड स्पॉटवर चेंडू पडतोय आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाही. चेंडू चालायला यष्टी रक्षकात आता विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगत आहे, धावसंख्या कायम. धापडकर भूषित 12 धावा, 45 धावांचा पाठलाग करतोय हा श्रीगणेश इलेव्हन संघ. स्ट्राईक एंडवर आपण फलंदाज बघतोय सोनू. पुढील चेंडू सामना करतोय एम्ब्रोजचा, तितका चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अख्तर शेखच्या मार्फत पाहायला मिळत आहे. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्यात, कारण बघितलं कव्हर्स ला आतमध्ये ठेवण्यात आलं होतं, मागे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. तितकं चांगलं चपळाईचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अख्तर याच्या मार्फत. धावसंख्येत 2 ने भर पडते आहे, धावसंख्येत धावपळकार पाहायला मिळते 14 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगत बदल असताना अजूनही 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ते म्हणजे श्रीगणेश इलेव्हन संघाला. पुढील चेंडू एम्ब्रोजचा, सामना करतोय फलंदाज पप्पू, माफ करा सोनू. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुल केलंय स्क्वेअर ऑफ द विकेट, अप्रतिम फटका, कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मधून खेळून काढलाय. मात्र बघता बघता 3 धावा कम्प्लीट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने भर पडते आहे, धावसंख्या धावपळ कव्हर 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती बदल असताना बघितलं चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, थोडेसे मागे सरकले, बॅकफूट वर आले आणि अप्रतिम स्क्वेअर कट च्या पद्धतीने खेळून काढला चेंडू. 3 धावांनी धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या धावपळकार पाहायला मिळते आहे 17 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा एम्ब्रोज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर, सामना करतो फलंदाज. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय समीर याला, चांगला चेंडू. पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटवर चेंडू सातत्याने ठेवले जात आहेत, अचूक टप्प्यांची हाताळणी केली जाते आहे. चेंडू मात्र सन्मान देतोय चेंडूला, चेंडू खेळून काढतोय कार्पेटच्या साह्याने. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव लाभते, सिंगल कम्प्लीट ऑन द बोर्ड. धावसंख्येत 1 ने भर पडते आहे, धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 18 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगत बदल असताना मात्र सिंगल डबलने काही होणार नाही आहे, कारण एका दुसरा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये मारणं हे गरजेचं आहे जर आपल्याला 45 धावांचं पाठलाग करायचं असेल तर. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय, गती परिवर्तन करताना दिसतोय एम्ब्रोज. मात्र निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या कायम, धावपळकावर पाहायला मिळते 18 धावा. थोडंसं पहिलं षटक महागडं ठरलं होतं, कारण एक षटकार एक चौकार लगावला गेला होता, मात्र एक यशस्वी षटक होतं, एक गडी देखील बाद झाला होता. धावपळकावर पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या लागली होती 12 धावा. तर पुढील षटक अप्रतिम षटकाची हाताळणी केली गेली, पंचांकडे मागणी केली जाते. तर चेंडू फाईन लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट, माफ करा 1 धाव कम्प्लीट. धावसंख्येत 1 ने भर पडते आहे, धावसंख्येत धावपळकावर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाच्या संपतीनंतर 29 धावा. डीजे सामना, असे 3 सामने खेळवायचे आहेत. घड्याळात 4:45 झालेत, 6 वाजेपर्यंत तूर्तास उजेड असतो खेळपट्टीवर मैदानात. मात्र तो तदनंतर अंधारात सामने खेळवले जातील, कारण आजचा अंतिम दिवस आहे स्पर्धा. आज जिथे समारोप होईल सांगता होईल
या स्पर्धेचा आपण अप्रतिम स्पर्धा बघतोय. भारतीय जनता पार्टी उल्गा बदलापूर शहर आयोजित आमदार चषक 2017 प्रमुख आयोजक असतील आमचे चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. तसेच विद्यमान आमदार किसनजी कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा बघतोय. 3 दिवसीय स्पर्धा. तर आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस धावसंख्या दाब फलकावर लगावली गेली 2 षटकाच्या समतेनंतर 19 धावा येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 26 धावांची गरज. तर गोलंदाजी वापर केलं जात आहे. गोलंदाज गौडा याच वैयक्तिक पल्लवी संघटनेतील 3रा षटक निर्णायक षटक असेल कारण 12 चेंडू 26 धावांची गरज असताना शॉर्ट ऑफ डिलिव्हरी चेंडू खेळून काढलाय. कव्हर सीझन मध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडते आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 21 धावा. तर सिंगल डबलने आता मात्र काय होणार नाही कारण एखादा दुसरा मोठा फटका सामन्यात चित्र नक्कीच बदलताना दिसेल कारण धावा हव्यात अजूनही 24 धावांची गरज. येणे 11 चेंडूंवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केले जात आहे. पुढील चेंडू गौडा याचा सामना करतोय फलंदाज सोनू. तितका चांगला फटका बॅकफुटला आले चेंडू खोदून काढला. तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट लाभत आहे. पंचांकडे अपील केली जाते. पंचांचे अपील उचलून धरत नाहीयेत. फलंदाज बाद माफ करायचं फलंदाज बाद होतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न यशस्वी ठरलाय आणि समीर बॅक टू पवेलियन. अजून एक धक्का या श्री गणेश क्रिकेट संघाला. धन्यवाद डीजे. तर नक्कीच एक शॉर्ट रन आहे म्हणजे एकही धाव नाहीये या चेंडूवर. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 21 धावा. बघू शकतात कारण एक शॉर्ट रन आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता मात्र डायरेक्ट हिट केलं. अप्रतिम चेंडूची थ्रूची फेकी केली गेली. तर गौडाला इथे थोडीशी दुखापत झाली आहे. तर ते बाजूला सारून पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. पुढील चेंडू सामना करेल फलंदाज सलामीचा. फलंदाज अजूनही उपस्थित आहे खेळपट्टीवर सोनू. नंतर पाहूया ते विजयाचा शिल्पकार ठरतोय का फलंदाज. नवीन फलंदाज मैदानात येताना बघतो पण नरेंद्र याला सामना करतोय गौडायाचा. तर 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं या साई आश्रय संघाकडून. धावांचा पाठलाग केला जातोय. त्या धावा डिफेंड केल्या जातात. येणार काही चेंडू इथे सामना खुला करतील. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव कम्प्लीट. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येत अपलकार पाहायला मिळते 22 धावा. 3रा षटकाचा खेळ प्रगतीवर असताना अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते या गौडा करून. पहिला चेंडू फेकला 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 गडी धावबाद झाला आणि 1 शॉट म्हणजे निर्धाव चेंडूचा हाताळणी केली गेली. पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध घेतोय. मात्र लेग बाईच्या स्वरूपात नक्कीच 1 धाव लाभते आहे. धावसंख्येत 1 ने भर पडते आहे. धावसंख्येत अपलकार पाहायला मिळते 23 धावा. तर मात्र एकेरी आणि दुहेरी धावांनी काही फरक पडणार नाही आहे या शाही आश्रय संघाला कारण मोठ्या फटक्यांची गरज. 22 धावांची गरज. तर मात्र लीडिंग एज घेते आहे. पंचांकडे अपील केली जाते आहे. पंच आमच्याकडे वळतायत. दिशा खराब आहे चेंडूची. वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या धावफटकार पाहायला मिळते 24 धावा. तर धावसंख्या लगावली गेली आहे 3रा षटकाचा खेळ प्रगतीदर्शन. 24 धावा अजून 21 धावांची गरज. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. तर फलंदाज बाद होतोय. अजून एक झटका. श्री गणेश इलेव्हन संघाला पूर्णपणे बॅकफूटवर येऊन ठेवलाय हा श्री गणेश इलेव्हन संघ.
धन्यवाद डीजे. तर लागोपाठचे चार षटकार कुठला एक फलंदाजी ठोकतोय. तर आमचे माननीय श्री महेश भोईर साहेब यांच्याकडून 7,777 रुपयाचं पारितोषिक असेल. तर गरज आहे त्या फटक्यांची, कारण धावसंख्या जमावली गेली. तर वैयक्तिक पहिलं संघटनेतील चौथं शेवटचं षटक निर्णायक षटकाचा भार सोपवला जातोय आयुबवर. तर आयुबवर सोपवली जाते ही जबाबदारी. येणारे सहा चेंडू, तर 20 धाव्यांची गरज, म्हणजेच मोठ्यात मोठा फटका खेळावा लागेल फलंदाजांना. पण बघतोय सलामीचा फलंदाज. रोहित स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर नरेंद्र. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला आयुब. षटकातील पहिला चेंडू, सहा चेंडू आणि 20 धावांची गरज असताना पुढील चेंडू. चांगला चेंडू, चेंडू टप्पा पडल्यावर लो राहतोय. चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची हाताळणी होते. धावसंख्या कायम, धापडकावर 25 धावा. तर मात्र समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 20 धावांची गरज. म्हणजेच येणाऱ्या 2-3 चेंडूंवर तर मोठ्यात मोठे फटके मारावे लागतील या श्री गणेश संघाच्या फलंदाजांना. मात्र ते इथे सफलता प्राप्त होते. आयुब याला अजून एक धक्का धावबाच्या स्वरूपात. रोहित बॅक टू पवीलियन. DJ Goro Sansare Manman धन्यवाद DJ. सागर नवीन फलंदाज. काय करायचं सागर, कृपया उशीर करायचा नाही आहे. सामने नागोदरच उशीर झालाय. तर समीकरण बदलते. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 20 धावांची गरज आहे. म्हणजे 3 मोठे फटके मारणं अनिवार्य असेल, गरजेचं असेल या श्री गणेश संघाच्या फलंदाजाला. नरेंद्र सामना करतोय आयुबचा. थोडस रनअप मध्ये बिघाड. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतो. पंचमच्याकडे वळतात. डेड बॉल. पुढील चेंडू आयुबचा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू फील्ड होतोय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. मात्र दुहेरी धाव्याने काही सामन्याचं चित्र बदलणार नाही आहे, कारण येणारे 3 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे 18 धाव्यांची. म्हणजेच 3 चेंडू आणि 3 षटकार लगावे लागतील जर सामना विजयी ठरायचा असेल. तर या फलंदाजाला नरेंद्र. पुढील चेंडू सामना करतोय आयुबचा. इतका चांगला फटका, गुड लेन स्पॉटवर चेंडू फेकतोय निर्धाव चेंडूने. हा सामना मात्र आपल्या खिशात घालतोय हा गोलंदाज आयुब. आणि इथे साई आश्रय संघ पूर्णपणे या सामन्यात पकड बनवण्यात यशस्वी ठरलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा साई आश्रय संघ. तितकाच मोठा फटका येतोय नरेंद्रच्या बॅटमधून. मात्र चेंडू जज करतात आणि अप्रतिम झेल. अजून एक धक्का बा, अजून एक फलंदाज बाद श्री गणेश क्रिकेट संघाचा. मी सुभाष इलेव्हन संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, आपण नाणेफेकीसाठी इथे येऊन थांबायचं आहे. सुभाष इलेव्हन संघ, तसेच पहिल्या दिवशी जो संघ क्वालिफाय झालाय विजय सीसी शिरगाव संघ, जर आपण इथे उपस्थित असाल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि
या निर्धावच्या चेंडूच्या साह्याने सामना विजयी ठरलाय. तुमचे साई आश्रय इलेव्हन संघ डीजे.